नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपला मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण डॉलर कृपा आणि विराट या दोन बियाण्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या बियाण्याचे वैशिष्ट्य कोणते आहे, कोणत्या जमिनीमध्ये आपण या बियाण्याची जर पेरणी केली तर चांगल्या प्रकारे उत्पादन हरभरा या पिकापासून आपण घेऊ शकणार आहोत, एकंदरीत या बियाण्याचा कालावधी किती आहे, किती दिवसानंतर हे बियाणे त्या ठिकाणी किंवा हे पीक आपल्याला काढण्यासाठी येणार आहे आणि या बियाण्यापासून आपल्याला एकरी उत्पादन त्या ठिकाणी किती मिळणार आहे याची माहिती थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपण डॉलर कृपा या वाणाची त्या ठिकाणी माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, डॉलर कृपा हे वाण आपल्याला 105 ते 110 दिवसानंतर काढणीला आलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, डॉलर कृपा या वाणाचा जर आपण बियाण्याचा आकार पाहिला तर आपल्याला टपोर दाणे असलेले पाहायला मिळते आणि 100 दाण्याचे वजन हे आपल्याला सरासरी 60 ग्रॅमपर्यंत असलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, मर रोगास आपल्याला हे वाण प्रतिकारक्षम असलेले पाहायला मिळते। तरी पण आपण जर आपल्या हरभरा पिकाची पेरणी करत असताना बीज प्रक्रिया केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट त्या बीज प्रक्रियेचा आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे। दाण्याचा जर रंग पाहिला तर आपल्याला पिवळसर पांढरा अशा प्रकारे रंग या डॉलर कृपा हरभऱ्याच्या वाणाचा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। याची शिफारस शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक अशा 3 राज्यांमध्ये या वाणाची शिफारस केलेली आहे, म्हणजे या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पादन आपण या वाणापासून नक्कीच घेऊ शकतो। याची उत्पादनाची जर क्षमता जर पाहिली तर शेतकरी मित्रांनो, एकरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत आपण भारी जमिनीमध्ये या वाणाची लागवड केली तर मिळणार आहे। उत्पादन हे आपल्या व्यवस्थापनावर देखील अवलंबून असते, आपण कशाप्रकारे खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे पाणी व्यवस्थापन हे आपण कशाप्रकारे करतो यावर सुद्धा आपले हरभरा या पिकाचे उत्पादन त्या ठिकाणी अवलंबून असते। तर चांगल्या प्रकारे भारी जमिनीमध्ये जर आपण याची लागवड केली तर निश्चितच अधिक उत्पादन या हरभरा पिकापासून आपण घेऊ शकणार आहोत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण विराट या बियाण्याची माहिती बघणार आहोत। तर याचा जर आपण कालावधी पाहिला तर आपल्याला 110 ते 115 दिवसाचा कालावधी या विराट वाणाची असलेला पाहायला मिळते। याचेसुद्धा आपल्याला अधिक टपोरदाणी आणि मर रोगास हे प्रतिकारक्षम असलेलं पाहायला मिळते आणि विराट या वाणाचे जर आपण 100 दाण्याचे वजन जर केले तर आपल्याला सरासरी 35 ग्रॅमपर्यंत वजन आपल्याला विराट या वाणापासून पाहायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, डॉलर कृपा आणि विराट या दोनपैकी आपल्याला विराट याचं वजन हे आपल्याला कमी पाहायला मिळते तर डॉलर कृपा याचं वजन आपल्याला जास्त बियाण्याचं असलेलं पाहायला मिळते। तर जिरायतीसाठी जर आपण याची लागवड करत असाल तर आपल्याला 6 ते 8 क्विंटलपर्यंत उत्पादन हे असलेलं पाहायला मिळते। त्यानंतर आपण बागायती किंवा ओलिताचं जर क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण निश्चितच 10 ते 12 किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन या विराट या वाणापासून नक्कीच घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, हे सर्व आपल्या नियोजनावर त्या ठिकाणी अवलंबून असते, आपण जर चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर आपण कोणत्याही बियाण्यापासून अधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण विराट या वाणाची जर लागवड करत असाल तर आपल्याला मध्यम ते भारी जमिनीमध्ये या वाणाची त्या ठिकाणी लागवड करणे आवश्यक आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण डॉलर कृपा आणि विराट या दोन्ही वाणाची या ठिकाणी माहिती बघितलेली आहे। माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा। ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, हरभरा या पिकाचे संपूर्ण उत्पादन आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे। सर, संपूर्ण व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलवर आपल्याला वेळोवेळी दिला जाईल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।